राज्य एक संघ राज्य होतं या लोकांच्या काळात राजू फाळ्यांच्या राजाशी आज महाराष्ट्राचा नंबर 6 आणि 7 झाला आहे. तो पुन्हा एकदा या देशाचं एक संघाचं राज्य हे म्हणून दिल्याचं आणि स्वस्थावस्था नाही ही खात्री या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतो आणि माझे दोन शब्द सांगतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजून कुणाला साहेबांचं आपण आभार मानूया. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. सोयाबीन असं नाही, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना ऐकून घ्या, त्यांना किंमत मिळत नाही. त्याच्याबरोबर असा राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं, त्याच्या निर्यातीवर बंदी घातली. आपल्या भागामध्ये कांदा होतो, त्याच्या निर्यातीवर बंदी होतं. जो जो बळी राजा भरकवतो, शेतकरी जे जे पिकवतो, त्या सगळ्यांना मदत करण्याच्याऐवजी हे सरकार बंदीवर असतो, त्या शेतकऱ्यांची सुटका कशी होईल हे बघायचं काम आपण लोकांनी करायचं आहे. माझी पूर्ण ताकद आणि सहकार्य तुम्हाला लोकांच्या फाशीशी राहील, कारण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी, देशाच्या शेतकऱ्यांनी, आम्हाला लोकांचा शब्द कायम शेतकऱ्यांनी, देशाच्या शेतकऱ्यांनी आम्हाला लोकांचा शब्द कायम पाळला. त्याची हिंसा दफर करणं याच्यात काही चर्व नाही एवढं सांगतो आणि जसा घेतो. धन्यवाद अजित भाऊ. आज परशुराम मल्लाट यांचा वाढदिवस आहे साहेबांच्या शुभ